रहोर सुहाया लाव बल सागर भारत हो विश्वा शोभुनी राव आता तात घेऊनी हृदयास हृदय जोडूनी एकूनी या कार्या बल सागर भारत हो विश्वा शोभुनी राव महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्या नकटला घाम याला कोण घाली येसन दरबारी कुस्ती बेगम बडी बेगम म्हणजे अली आदिलशाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गप्पगार गप्पगार झाला गप्पगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हर तितक्यात अचानक एक सरदार उठला आणि बोलला हमलायंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नाव त्याच अफजल खान जिता जागता सनू शैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून महार बा सुबा अल्लाह कौतिक झाले दरबारात खानी भला मोठ्या गुरवीत त्याच घोड दळ पैंदळ फौज फाटलय बक्कल बळद हत्तींच बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटली त्याला चिडी त्याची थानाची सेना निघाली गाव लुटून देऊ उद्ध्वस्त केली आया बहिणींची आब्रू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ अशा वाघिणीचा तो छाया अशा वाघिणीचा तो छाया सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तुम्ही आम्ही सर्वांनी मग वाचन प्रेरणा देईल प्रेरणा म्हणजे काय उत्साह देणे भरून करणे की आपल्याला जणू काही आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आपल्याला एखादं ध्येय गाठायचं असेल तर त्या ठिकाणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलंय की कुठा जागेवर ध्येय साध्य होईपर्यंत काय करा प्रयत्न करत राहा हे आपल्याला नेहमी सांगतात नाही आणि म्हणून त्या ठिकाणी वाचनासाठी तुमचे मम्मी पप्पा सुद्धा बघा तुम्ही कदाचित त्यांना वाचायला एका दिवशी सहज त्या ठिकाणी येऊन सांगा तुम्ही वाचनामध्ये एक काळ असा होता की त्या ठिकाणी सहज वाचनाची सहज जीवन मिळाला त्या त्या वेळेला एका जबाबदारी असली वाचन करायचं फावला वेळ मिळाला वाचन करायचं पण आज दैनंदिन धकाधकीच्या जीवनामध्ये आपण टी व्ही मोबाईल फ्रीज गाडी याच्यामध्ये आपण इतकं भरभरून गेलो की वाचनापासून आपण दिवसेंदिवस अलिप्त व्हायला लागलो आपल्याला व्हॉट्सअपवर मोबाईलवर तास तास वेळ आहे चॅटिंग करायला मोबाईलवर त्या ठिकाणी काही मेसेज असेल तो बघायला पण पुस्तक हातात घेऊन वाचायला वेळ नाही तो काढणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्याला आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर त्याने वाचन करणं हे गरजेचं आहे तुम्हाला नेहमीच सांगायचं असतं बघा दररोज एक काही पाप आला दररोज एक काही पाठ त्या ठिकाणी वाचन करत चला वाचन प्रेरणा देण्याचं औचित्य साधून आपल्याला जर भविष्यात त्या ठिकाणी मोठं व्हायचं असेल आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर निश्चितच आजपासून त्याची काय करा
सुरुवात करा वाचन प्रेरणा देण्यानिमित्त आणि निश्चितच आपल्या ध्येयासाठी काय करायचे उपयुक्त भाग राहील. नमस्कार बालमित्रांनो, मी काही तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी कवितेच्या दोन चार वेळी सांगणार आहे की तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. जिच्यामुळे शिकले ती न दुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकले ती न दुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. होता स्वातंत्र्यपूर्वीचा तो काळ, महिलांना नव्हता शिक्षणाचा अधिकार. त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले, त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले, त्यांच्यासाठी तिने केले ज्ञानाचे द्वार खुले. ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. पुरुषांबरोबरीने महिलांना मिळून दिले स्थान, पुरुषांच्या बरोबरीने महिलांना मिळून दिले स्थान. वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान, वाढविला जगती महिला वर्गाचा सन्मान. जी ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित असलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी जे काही सावित्रीबाई फुलेविषयी दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. त्यांनी त्यांचे आयुष्य प्रसार, समाज व सुधारण्याच्या कामात व्यतीत केले. सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाईंचे आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी देवसे पाटील असे होते. सावित्रीबाई 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिबांशी झाला आणि ज्योतिबांनी त्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवत जय जगदीश. अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजी येथे जमलेला माझ्या बालमित्रांनो, आज मी ते 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेतून ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये नायगाव जिल्ह्यातील नायगाव गावी या झाला होता. त्यांचे आईचे नाव लक्ष्मीबाई तर त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह 90 वर्ष एवढे बोलून मी माझ्या भाषण जय जय महाराज.